ब्रह्मपुरी के तालाब में हुए अतिक्रमण को हटाने की मांग को लेकर अनशन शुरू किया गया। जब तक अतिक्रमण हटाया नहीं जाता तब तक आंदोलन पर डटे रहने की कड़ी भूमिका क्यों ली गई है, जानने के लिए देखते हैं ये खबर। ब्रह्मपुरी के उदापुर में संताजी तालाब के अतिक्रमण को निकालने के लिए दिवाकर मंडपे ने अनशन शुरू किया है। यह अतिक्रमण जब तक हटाया नहीं जाता तब तक अनशन पीछे नहीं लिया जाएगा, ऐसी कड़ी भूमिका मंडपे ने ली है। ब्रह्मपुरी से कुछ ही दूरी पर 4.5 एकड़ में संताजी तालाब है। इस तालाब से पशु पक्षियों के साथ ही सिंचाई के लिए भी पानी उपलब्ध होता है। 1991 में सरकार ने इस तालाब का गहराईकरण भी किया था, परंतु उदापुर ग्राम पंचायत का प्रशासन सुस्त होने का आरोप अनशनकर्ता दिवाकर मंडपे ने लगाया है। क्या है पूरा मामला और सीटीवी से बात करते हुए मंडपे ने क्या कहा, सुनिए स्वयं उन्हीं की जुबानी। मी एक महिन्यापासून बोरीमध्ये जे बांधकाम चालू आहे, बांधकामाची तक्रार केलेली आहे, कलेक्टरपर्यंत केली आहे, CDO, तहसीलदार, पॉलिटिशियन, जिल्ह्याचे पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या संपर्क कार्यालयामध्ये पूर्ण मी निवेदन दिलेले आहे, परंतु निवेदनाची दखल घेतली नाही आहे। बांधकाम दिवसेंदिवस सपाट्याने चालू आहे आणि हा बांधकाम जो आहे हा सार्वजनिक जागेतील तलावामध्ये आहे, त्यामुळे हे सार्वजनिक मालमत्ता असल्यामुळे मी याची दखल घेतली आहे, जेणेकरून या बोडीमध्ये पाणी राहावा मिळावा, याबरोबरच उन्हाळ्यामध्ये जी पाण्याची टंचाई येते हा पाण्याचा स्तर कायम राहावा या उद्देशाने मी बोडीमधले अतिक्रमण आहेत हे हटवावे यासाठी मी केलेलं आहे, परंतु उपयोग काही झाला नाही, त्यामुळे पर्याय नाही, मला हे आमरण उपोषणासारखा मार्ग स्वीकारावा लागला। मी कालपासून म्हणजे 10 तारखेपासून मी आमरण उपोषण करत आहोत, जोपर्यंत हे बोडीमधून जे अतिक्रमण झालेले आहेत जोपर्यंत बाहेर निघत नाही, म्हणजे कायमस्वरूपी निघत नाही, अतिक्रमण हटत नाही, तोपर्यंत मी आमरण उपोषण करणार।